नमस्कार, स्वागत आहे आपले भीमाज कॉर्नर या आपल्या चॅनलवर। 2022 मध्ये बुद्ध पौर्णिमा कधी आहे, ती प्रारंभ कधी होते, समाप्ती कधी होणार व त्याने सांगितलेले 8 मार्ग कोणते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बुद्ध पौर्णिमा हा सण वैशाखच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। हा सण बौद्ध धर्मात लोकप्रिय आहे। भगवान गौतम बुद्धाचा जन्म याच दिवशी झाला आणि याच दिवशी त्यांना ज्ञान देखील प्राप्त झाले, म्हणजेच ते सिद्धार्थातून गौतम बुद्ध झाले। 2022 पौर्णिमा प्रारंभ रविवार दिनांक 15/5/2022 दुपारी 12:46, पौर्णिमा समाप्ती 16/5/2022 सकाळी 9:44 आहे। बुद्ध पौर्णिमा हा भगवान बुद्धांचा वाढदिवस आहे। ते बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते, त्यांचे नाव सिद्धार्थ होते आणि त्यांचा जन्म गौतम गोत्रात झाला होता, म्हणूनच त्यांना गौतम या नावाने ओळखले जात असते। तसेच त्यांचे नाव सिद्धार्थ ते गौतम बुद्ध असे बदलले गेले आणि मग त्यांना भगवान बुद्ध म्हटले जाऊ लागले। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकाणचे बुद्ध विहार आणि मठामध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात। बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात, प्रार्थनास्थळ रंगीबेरंगी पताकाने सजवली जातात। बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो। गौतम बुद्ध कोण होते? गौतम बुद्धांचा जन्म ईसवीसनपूर्व 563 सिद्धार्थ गौतम म्हणून झाला। तो ऐतिहासिक व्यक्तिमत्व शाकलचा राजपुत्र होता। तो आधुनिक भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या छोट्याशा राज्यात येतो। तो समृद्धी आणि सामाजिक सुधारणाच्या काळात जगला। वयाच्या 16व्या वर्षी सिद्धार्थने एका सुंदर महिलेशी लग्न केले आणि पुढे त्यांना मुलगा देखील होता। त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा सिद्धार्थ 27 वर्षाचे होते आणि राजवाडा सोडून आपल्या राज्यात फेरफटका मारायला गेले। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं संसार वृद्धापकाळ, आजारपण आणि मृत्यूच्या दुःखाने वेढला गेला होता। नंतर ते पत्नी, मुलगा आणि संपत्ती सोडून ज्ञानाच्या शोधात भटकत तपस्वी झाले। ते भरपूर ठिकाणी भटकले आणि अखेर वयाच्या 35व्या वर्षी बोधगया येथे आले। तिथे ते एका झाडाखाली बसले होते। तिथे त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत ते उठणार नाहीत। 7 वर्ष कठोर तपस्या केल्यानंतर बोधगया येथील एका बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञान प्राप्त झाले आणि अशा प्रकारे ते बुद्ध झाले। बुद्धाने दुःख निवारण्यासाठी 8 मार्ग सांगितले आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी। असे हे त्यांनी सांगितलेले 8 मार्ग आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।